नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काय शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार बावीस चा आयसीसी अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक कोणता देश आयोजित करेल किंवा आयोजित करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी वेस्ट इंडिज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी दोन हजार बावीसचा जो काही आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे तो वेस्ट इंडिज या देशामध्ये होणार आहे या ठिकाणी काळजीपूर्वक आहे का आता चार पाच पॉईंट मी अत्यंत महत्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे लिहून घ्या डेट्स किती ते किती आहेत तर चौदा जानेवारी दोन हजार बावीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस या काळामध्ये होणार आहे ॲडमिनिस्ट्रेटर किंवा ऑर्गनायझर कोण आहेत तर आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या ठिकाणी होस्ट कंट्री आपण आत्ताच पाहिलं वेस्ट इंडिज टोटल किती टीम्स भाग घेणार आहेत तर टोटल सोळा संघ भाग घेणार आहेत टोटल मॅचेस किती होणार आहेत तर अठ्ठेचाळीस मॅचेस होणार आहेत आणि या ठिकाणी वेस्ट इंडिजमध्ये होणारी अशा प्रकारची ही जी काही आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक आहे ती पहिली स्पर्धा असणार आहे ठीक आहे या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट आहे मोस्ट सक्सेसफुल टीम कोणती आहे तर या ठिकाणी आपल्या पॅरा भारताची टीम आहे या ठिकाणी आतापर्यंत आपल्या भारतीय संघाने चार टायटल्स जिंकलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं पहिलं जे काही अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक झालं ते केव्हा झालं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला पहिली आवृत्ती एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला ला झाली त्यावेळेस कोण जिंकलं तर ऑस्ट्रेलिया जिंकलं आणि या ठिकाणी जी आवृत्ती होती ती कितीवी आवृत्ती होती तर तेरावी आवृत्ती होती ती कोणी जिंकली तर बांगलादेश या देशाने आणि या ठिकाणी दोन हजार बावीसची जी काही आवृत्ती होणार आहे ती कितीवी असणार आहे तर चौदावी असणार आहे आणि ती कुठे होणार आहे वेस्ट इंडिज या देशामध्ये होणार आहे सोबत सोबत या ठिकाणी आतापर्यंत आपल्या भारताने चार वेळेस टायटल जिंकलेलं आहे कधी कधी तर पहिल्यांदा जिंकलं दोन हजार साली दुसऱ्यांदा जिंकलं दोन हजार आठ साली तिसऱ्या वेळेस जिंकलं दोन हजार बाराला आणि चौथ्या वेळेस जिंकलं दोन हजार अठराला एक एक पॉईंट महत्वाचा आहे मी खूप काळजीपूर्वक तुम्हाला दररोज डाटा देण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला काय आहे प्रश्न कोणत्या राज्याने महत्वाकांक्षी फ्री स्मार्टफोन योजना सुरू करत आहे आजपासून तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी आज आहे पंचवीस डिसेंबर तर आजपासून या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत फ्री स्मार्टफोन योजना सुरू होत आहे तर या ठिकाणी अजून एक प्लस पॉईंट लिहून घ्या महत्वाचं आहे आज काय आहे पंचवीस डिसेंबर म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि याच दिवसानिमित्त या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य सरकार त्यांच्या राज्याच्या अंतर्गत फ्री स्मार्टफोन योजना सुरू करत आहे सोबत सोबत अजून एक पॉईंट लिहून घ्या या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्य सरकार स्मार्टफोनचे वितरण करणार आहे पदवी आणि त्यावरील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे या ठिकाणी लगेच आपण मग उत्तर प्रदेश चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि या ठिकाणी एकच महत्वाचं धरण आहे त्याचं नाव आहे रिहंदचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ओडिसा राज्यातील सर्वात लांब पूल असलेल्या टी सेतूचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे किंवा इनॉग्रेशन कोठे झालेले आहे टी सेतू अल्फाबेटिकल जो काय टी नावाचं अक्षर आहे या प्रकारचा हा सेतू पूल असणार ही एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पहा या ठिकाणी मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कटक नावाचं एक ठिकाण आहे ओडिसा राज्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओडिसा राज्यातील सर्वात लांब पूल असलेला टी आकाराचा सेतू पूल आहे त्याचं नुकतच इनॉग्रेशन करण्यात आलं आहे या ठिकाणी लगेच आपण मग ओडिसाबद्दल सुद्धा चर्चा करूया ओडिसा राज्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस कधी साजरा केला जातो तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दरवर्षी चोवीस डिसेंबरला कधी चोवीस डिसेंबरला या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो या ठिकाणी परत एकदा आपण जो काही डिसेंबर महिना सुरू आहे त्याच्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती रिव्हिजन मारूया एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस तीन डिसेंबर दिव्यांग लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संवर्धन दिवस चार डिसेंबर नौदल दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर भ्रष्टाचाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस चौदा डिसेंबर आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिवस अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस किंवा शेतकरी दिवस आणि एकोणतीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस ठीक आहे या ठिकाणी लगेच आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहा मी बऱ्याच वेळेला वारंवार सांगतोय रिव्हिजन करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तुम्ही अभ्यास किती करता हे कमी महत्वाचं आहे परंतु त्या केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा करता हे महत्वाचं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार आगाऊ कर संकलन किती टक्क्यांनी वाढलेले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चोपन्न टक्के किती फिफ्टी फोर पर्सेंटने या ठिकाणी काय वाढलेलं आहे कशामध्ये वाढ झालेली आहे ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शनमध्ये या ठिकाणी चोपन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे ही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणता देश अव्वल आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जो काही देश आहे तो युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे आणि या ठिकाणी आपला प्यारा भारत देश कोणता स्थानी आहे तर तीन नंबर क्रमांकावरती आहे ठीक आहे पहा या ठिकाणी मी इंडेक्सच्या माध्यमातून दाखवतो एक नंबरला आहे अमेरिका देश आतापर्यंत अमेरिका देशामध्ये दे टोटल नंबर ऑफ युनिकॉन कंपन्या किती होत्या चारशे आणि नवीन किती ऍड झाल्या दोनशे चोपन्न त्यानंतर दोन नंबरला आहे चायना या ठिकाणी चायनामध्ये आत्तापर्यंत किती कंपन्या होत्या युनिकॉर्न तीनशे एक आणि नवीन किती वाढ झाल्या चौऱ्याहत्तर आणि या ठिकाणी तीन नंबरला आहे आपला भारत देश आणि या ठिकाणी आत्तापर्यंत भारतामध्ये नंबर ऑफ युनिकॉर्न कंपन्या किती होत्या चोपन्न आणि नवीन किती वाढ झाल्या ते या ठिकाणी काहीच लक्षात ठेवायचं नाही फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीमध्ये अव्वल कोण आहे तर एक नंबरला आहे युएस देश आणि तीन नंबरला आहे आपला भारत देश एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा बँक बँकांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये कोणती बँक आघाडीवरती आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बँक ऑफ बरोडा म्हणजेच काय बी ओ बी बँक तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बरोडा ही जी काही बँक आहे ती बँक डिजिटल पेमेंट्समध्ये ही बँक आघाडीवरती आलेली आहे तर लगेच आपण बऱ्याच दिवसानंतर बँक ऑफ बरोडाबद्दल न्यूज ऐकली आहे तर या बँकेबद्दल चार गोष्टी जाणून घेऊया या ठिकाणी या बँकेची स्थापना झाली वीस जुलै एकोणीसशे आठला ला अध्यक्ष आहेत हसमुख अधिया सीईओ कोण आहेत संजीव चड्डा आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सोबत सोबत एक प्लस पॉईंट लिहून घ्या दोन बँकांचं या बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे पहिली बँक विजया बँक आणि दुसरी बँक देना बँक ठीक आहे या दोन बँकला या ठिकाणी बँक ऑफ बरोडामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याच्या विधानसभेने मॉब हिंसाचार आणि लिचिंग थांबवण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड राज्याच्या विधानसभेने मॉब हिंसाचार आणि लिचिंग थांबवण्यासाठी विधेयक नुकतंच मंजूर केलेलं आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मग झारखंडबद्दल चर्चा करूया झारखंड राज्याची स्थापना झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन दुसरं आहे चंदील आणि तिसरा आहे पंचेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा हुंदाई मोटार इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नुकोतीच नियुक्ती केलेली आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अदिती अशोक यांची ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणी निवड केलेली आहे हुंदाई मोटार इंडिया या ठिकाणी कोणत्या प्रयोग केलेला आहे ब्रँड बद्दल बोलण्यात आलेला आहे तर या ठिकाणी दोन हजार एकवीसमधील जे काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया शुगर फ्रीचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत कतरीना कैफ पुमाचे आहेत युवराज सिंग मोटो जीपीचे आहेत जॉन अब्राहम आरोग्य सेतूचे आहेत अजय देवगण हिमालया मिंत्रा गुगलडूओच्या आहेत विराट कोहली इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या आहेत स्मृती मंदाना आणि राणी रामपाल फिनो पेमेंट बँकेच्या आहेत पंकज त्रिपाठी पेप्सी भारत पेचे आहेत सलमान खान हुंदाई बिग बास्केटचे आहेत शाहरुख खान फोनपे सॅमसंग विवोच्या आहेत अमीर खान कार्स ट्वेंटी फोर रेडबस इंडिगो पेंट्स ड्रीम इलेव्हन आणि इंटिरियर ब्रँड होमलेन याचे आहेत एम एस धोनी पेप्सिकोचे आहेत शाफाली वर्मा आणि राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे आहेत रणवीर सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सबस्क्रिप्शन आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओनली फॅन्सचे सीईओ कोण बनलेले आहेत काळजीपूर्वक आहे का तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अम्रपाली गण असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी कशाचे हे सीईओ बनले आहेत सबस्क्रिप्शन आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओनली फॅन्स नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे त्याचे हे सीईओ बनलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर दहावा आशियाई पुरुष चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारताने कोणत्या देशाविरुद्ध कांस्य पदक जिंकलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान या देशाच्या अगेन्स्ट पाकिस्तान या देशाविरुद्ध कांस्य पदक जिंकलेलं आहे कोणी भारताने कोणत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशियाई पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव काय आहे स्पाइस स्टॅटिस्टिक्स ऍट अ ग्लान्स नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र सिंग तोमर असं त्यांचं नाव आहे तर मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे हे जे काही नरेंद्रसिंग तोमर आहेत हे कोणत्या मंत्रालयाचे मंत्री आहेत हे एवढं फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लिडरशिप कमिटमेंट दोन हजार साठी युनायटेड नेशन्स वुमन अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिव्या हेगडे असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर या ठिकाणी दिव्या हेगडे यांनी लिडरशिप कमिटमेंट दोन हजार एकवीस साठी युनायटेड नेशन्स वुमन अवॉर्डने यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्यांचं नाव आहे दिव्या हेगडे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजेच नॅशनल फार्मर्स डे हा कधी साजरा केला जात असतो वीस डिसेंबर एकवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर की 24 डिसेंबर तर ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही फरक करत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचे उत्तरे बरोबर आले की चुकली हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद